नमस्कार, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीचा सध्या ऑनलाईन अभ्यास करतोय. मित्रांनो, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली कॉलेजेस ही चालू होण्यास उशीर लागतोय, परंतु आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा या ठिकाणी घाट घातलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना घर बसल्या त्यांचा अभ्यास होऊ शकेल. मित्रांनो, आजपर्यंत आपण पेपर फर्स्ट मधील 3 प्रकरणं, पेपर सेकंड मधील 3 प्रकरणं बघितली. आज आपण पेपर थर्डला सुरुवात करत आहोत. पेपर थर्डचं जे नाव आहे ते म्हणजे ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल. म्हणजेच मराठीमध्ये आपण जर म्हणायचं झालं तर वाहन सेवा तंत्रज्ञान आणि चालन कौशल्य. मित्रांनो, या विषयामध्ये आपण सुरुवातीला वाहनाचं इंजिन तसेच ट्रान्समिशन सिस्टीम इत्यादी ज्या वाहनाचे भाग आहेत त्या भागांमध्ये वाहन बराच काळ चालल्यानंतर त्याची जी झीज होते त्यामुळे त्या भागांचं काम करण्याची क्षमता ही कमी कमी होत जाते आणि अशानं वाहनाच्या किंवा इंजिनच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होतो, ज्याला आपण इंजिन किंवा वाहनामध्ये बिघाड झाला असं म्हणतो. आता या विषयामध्ये आपण इंजिन किंवा वाहनाचे इतर जे भाग आहेत त्या भागांमध्ये कुठले कुठले दोष निर्माण होतात, त्या दोषांची कुठली कारणे आहेत, त्याचे उपाय काय आहेत, असा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. आज आपण प्रकरण क्रमांक 1 इंजिन याला सुरुवात करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की इंजिन हा मोटर वाहनामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आपली गाडी चालण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती इंजिन तयार करतं. इंजिन म्हणजे त्या ठिकाणी इंधनाचे उष्णता ऊर्जेत आणि उष्णता ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं एक साधन आहे. आपण गेल्या वर्षी इंटरनल कंबशन इंजिन याचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केला आहे. त्यामध्ये पेट्रोल इंजिन असेल, डिझेल इंजिन असेल, आजकाल CNG किंवा गॅसवर चालणारी जी इंजिन आहेत या इंजिनचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केला आहे. आपल्या माहिती आहे इंजिनमध्ये जे महत्त्वाचे घटक जे आहेत त्यामध्ये इंजिनचा सिलेंडर ब्लॉक, सिलेंडर हेड, क्रँकेस, पिस्टन, पिस्टन रिंग, व्हॉल, बेअरिंग, स्पार्क प्लग किंवा इंजेक्टर, त्यानंतर क्रँकशाफ्ट, कॅमशाफ्ट, व्हॉल मेकॅनिझम, वेगवेगळ्या प्रकारचे गिअर, वेगवेगळ्या प्रकारचे बेअरिंग, असे अनेक घटक इंजिनमध्ये त्या ठिकाणी सतत फिरण्याचे काम करतात. आता इंजिनमध्ये उष्णताही निर्माण होते. इंजिनमध्ये निर्माण होणारी उष्णता आणि त्याचं सतत फिरणं यामुळं इंजिनमधील हे भागांची काही कालांतरानं झीज होते. आता ही झीज झाल्यामुळं काय होतं की त्यांचं कार्य बिघडतं आणि पर्यायानं इंजिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात. तर या पाठामध्ये इंजिनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होतात, त्याची कारणं काय आहेत, त्याच्यावर उपाय काय असतात, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या ठिकाणी आपण पहिला दोष बघूया, इंजिन फिरत नाही. आता इंजिन फिरत नाही म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण गाडीमध्ये प्रवेश करतो आणि इंजिन स्टार्ट करण्यासाठी आपण इग्निशन की फिरवतो, तर इग्निशन की फिरवल्यानंतर ॲक्च्युली इग्निशन सिस्टीमद्वारे म्हणजे आपण पेट्रोल इंजिनचा जर विचार केला तर इंजिनकडनं
सॉरी बॅटरी सॉरी इग्निशन की मधनं आपण बॅटरी मार्फत पहिल्यांदा स्टार्टर मोटरला स्टार्टर मोटर मार्फत इंजिनला फिरवायसारखे काम करतो, मग ते पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल. तर इग्निशन की फिरवल्यानंतर त्या ठिकाणी इंजिन चालू होत नाही, यालाच आपण इंजिन फिरत नाही असं दोष म्हणतो. आता ही संभाव्य कारण काय काय आहेत, इंजिन का फिरत नाही, तर याचं पहिलं संभाव्य कारण आपण बघूया म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होणे. आपल्याला माहित आहे की आपल्या वाहनामध्ये लेड ॲसिड बॅटरी दिलेली आहे आणि लेड ॲसिड बॅटरीमध्ये जी रासायनिक क्रिया होते या रासायनिक क्रियेचा परिभाग म्हणून त्यामधून आपल्याला वीज मिळत असते आणि त्याचाच उपयोग आपण त्या ठिकाणी घेऊन स्टार्टर मोटरला देतो आणि स्टार्टर मोटर आपल्या वाहनाला चालू करण्याचं काम करत असते. परंतु या ठिकाणी जर बॅटरी डिस्चार्ज असेल आणि त्याच्यामधली रासायनिक क्रिया जर सगळी संपली असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता याला उपाय काय, तर गाडीमधून बॅटरी काढा आणि ती रिचार्ज करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बा आपल्या ऑटोमोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या बॅटरीज आहेत या रिचार्जेबल आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी ती बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर ती पुन्हा चार्जिंग करून आपल्याला पहिल्यासारखी त्याचा वापर करता येतो. याचं दुसरं कारण आहे स्टार्टर सर्किट ओपन असेल तर. आता स्टार्टिंग सर्किट म्हणजे काय, तर आपण इग्निशन की मग ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेला बॅटरीकडनं विद्युत पुरवठा हा स्टार्टर मोटरला दिला जातो. आता काही कारणानं जर या सर्किटमधील एखादी वायर जर निसटलेली असेल तर हे सर्किट पूर्ण होणार नाही आणि ते सर्किट जर पूर्ण झालं नाही तर बॅटरीचा विद्युत प्रवाह हा स्टार्टर मोटरला मिळणार नाही. याच दोषाला आपण स्टार्टिंग सर्किट ओपन असणे असं म्हणतो. याचा उपाय काय, तर स्टार्टिंग सर्किट पहिल्यांदा चेक करा बॅटरीकडनं इग्निशन स्विचला आलेली वायर, इग्निशन स्विच करून पुन्हा त्या ठिकाणी त्या स्टार्टर मोटरला गेलेली वायर जी असते या सगळ्या वायर पर्यंत चेक करा आणि त्यातली समजा एखादी वायर समजा निसटली असेल तुटली असेल तर ती वायर पर्यंत जोडा. त्यांचा जो तिसरा जो याच्यामध्ये दोष आहे तो स्टार्टर मोटरचा ड्राईव्ह मेकॅनिझम जाम असणे. मित्रांनो, स्टार्टर मोटर म्हणजे जी इंजिनला चालू करण्याचं काम करते त्या मोटरला आपण स्टार्टर मोटर असं म्हणतो. स्टार्टर मोटरचं जर तुम्ही त्या ठिकाणी जर त्याची रचना जर बघितली किंवा त्याचं प्रिन्सिपल जर बघितलं तर ही स्टार्टर मोटर जी असते ही स्टार्टर मोटर त्या ठिकाणी विद्युत शक्तीचं यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करत असते आणि बॅटरीकडनं मिळाली जी विद्युत शक्ती आहे तिच्याद्वारे त्याच्यावर असणारा एक ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे तो ड्रायव्हिंग मेकॅनिझम आपल्या इंजिनच्या फ्लायव्हीलला फिरवण्याचं काम करतो. आता या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत, परंतु आता सुरुवातीला एक थोडीशी माहिती वगैरे लक्षात घ्या की स्टार्टर मोटरमध्ये एक ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, हा ड्रायव्हिंग मेकॅनिझम हा इंजिनच्या फ्लायव्हीलला फिरवण्याचं काम करतो. तर या ड्रायव्हिंग मेकॅनिझममध्ये जर बऱ्याच काळामध्ये आपण जर सर्व्हिसिंग केलं नसेल, ऑइलिंग ग्रीसिंग जर केलं नसेल तर हा ड्रायव्हिंग मेकॅनिझम एखादा जाम होऊन बसलेला असतो. तर प्रथम त्याला काय करा, तर त्याला सर्व्हिसिंग करा आणि फ्री करा. त्यानंतरचा जो दोष आहे इंजिन जाम होणे. तर मित्रांनो, काही कारण समजा इंजिन सीज झालं असेल, आपण बऱ्याचशा काळामध्ये ज्या ठिकाणी इंजिनला सर्व्हिसिंग केलं नसेल गाडीला, जर ऑइल बदललं गेलं नसेल, किंवा त्या कुलिंग सिस्टीममध्ये जर आपण व्यवस्थित जर पाण्याची लेवल त्या ठिकाणी जर बदलली नसेल तर अशा सगळ्या कारणानं बऱ्याच वेळेला पिस्टन हे सिलेंडरमध्ये जाम होऊन बसतात. आणि तसं जर झालं तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस इंजिन स्टार्ट करायला जाता त्यावेळेला इंजिनकडून ती सॉरी बॅटरीकडून स्टार्टर मोटर गती दिली जाते पण स्टार्टर मोटर हे इंजिनला चालू करू शकत नाही. तर यासाठी इंजिन ओव्हरऑल करा, इंजिन काढा, इंजिन सर्व साफ करा, इंजिनमध्ये योग्य लेवलपर्यंत ऑइल भरा, कूलिंग कूलंट भरा आणि इंजिनचे सगळे पार्ट जे असतात ते पाहिजे सगळे त्या ठिकाणी फ्री करून घ्या. नंतर पुढचा जो दोष आहे तो स्टार्टर मोटरमध्ये स्टार्टर स्विचमध्ये दोष असेल तर. आपल्या वाहनामध्ये आपण बघतो की स्टार्टर स्विच म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इग्निशन स्विच ऑन करता त्यावेळेला
स्टार्टर स्विचद्वारे पहिल्यांदा स्टार्टर मोटरला त्या ठिकाणी चालू केलं जातं. तर या स्टार्टर स्विचमध्ये जर काही दोष झाला निर्माण झाला असेल तर पहिल्यांदा दोष शोधा आणि जर गरज असेल तर तो स्टार्टर स्विच बदलून टाका. त्यानंतर ड्राईव्ह पिनियन किंवा फ्लायव्हील रिंगचे दाते झिजले असतील तर मागेच तुम्हाला सांगितलं की स्टार्टर मोटरच्या ड्रायव्हिंग मेकॅनिझममध्ये एक पिनियन गिअर असतो. हा पिनियन गिअर हा फिरत फिरत जाऊन इंजिनच्या फ्लायव्हीलशी मेच होतो आणि त्या ठिकाणी फ्लायव्हीलचे दाते आणि या पिनियनचे दाते हे एकमेकामध्ये अडकून त्या ठिकाणी इंजिन हे फिरवायचं किंवा इंजिनला मेच करून त्या ठिकाणी इंजिनला फिरवायचं काम करतो. परंतु बऱ्याच वेळेला जर हे दाते जर झिजले असतील तर स्टार्टर मोटरद्वारे इंजिनला फिरवलं जाता जात नाही. मित्रांनो, याच्याशिवाय सुद्धा अनेक दोष असतात. याच्यामध्ये स्टार्टर मोटरचं फील्ड वाइंडिंग शॉर्ट झालं असेल तर आता याच्यानंतर पुढल्या काळामध्ये आपण त्या स्टार्टर मोटरची रचना बघणार आहोत. त्याच्यामध्ये स्टार्टर मोटरच्या रचनेमध्ये फील्ड वाइंडिंग म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंग म्हणजे काय, हे सगळं आपण त्या ठिकाणी शिकणार आहे. हे फील्ड वाइंडिंग जर त्या ठिकाणी खराब झालं असेल तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी स्टार्टर मोटर ही विद्युत स्टार्टर मोटरला विद्युत पुरवठा होऊन सुद्धा स्टार्टर मोटर फिरत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी इंजिन चालू होत नाही. अशा वेळेला स्टार्टर मोटर चेक करा आणि गरज असेल तर त्याचं वाइंडिंग बदला. आता याच्याशिवाय स्टार्टर मोटरमध्ये समजा बेरिंग जर जाम झाला असेल तर त्या ठिकाणी बेरिंग जर जाम झाला असेल तर तो स्टार्टर मोटरचा जो पिनियन गिअर जो आहे हा पिनियन गिअर हा फिरणार नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी बेरिंग झिजलं असेल किंवा बेरिंग खराब झालं असेल तर ते बेरिंग हे बदलून टाका. मित्रांनो, याच्यानंतर जो दुसरा जो दोष आहे ते म्हणजे इंजिन फिरते परंतु चालू होत नाही. म्हणजे आपण इग्निशन स्विच ऑन केल्यानंतर त्या ठिकाणी स्टार्टर मोटर फिरते, स्टार्टर मोटर करून इंजिनला फिरवलं जातं परंतु त्या ठिकाणी इंजिन हे चालू होत नाही. त्याचं पहिलं कारण काय असेल, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे टाकीमध्ये इंधन नसेल तर, टाकीमध्ये इंधन जर नसेल तर ठिकाणी आपली गाडी चालणार नाही. पहिल्यांदा काय करा तर टाकीमध्ये इंधन भरा. दुसरं, इंधन पाईपलाईन चोकअप असेल तर, आता इंधन टाकीकडून इंजिनला पहिल्यांदा कार्बोरेटर मग फिल्टर अशा मार्फत त्या ठिकाणी हे फ्युएल इंजिनला दिलं जात असतं, तर ही पाईपलाईन जर चोकअप असेल तर टाकीकडून इंधन हे इंजिनला मिळणार नाही. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी पाईपलाईन चेक करा आणि जिथं चोकअप असेल तो भाग सगळा साफ करा. नंतर तिसरा जो दोष आहे तो म्हणजे इंधन फिल्टर चोकअप असेल तर, बऱ्याच काळ त्या तुम्ही गाडी सर्व्हिसिंग केली नसेल तर काय होतं की टाकीकडनं जे इंधन आपण कार्बोरेटर देत असतो तर ज्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल भरता तर ते पेट्रोलमध्ये समजा काही घाण गदळ काही अडकली असेल किंवा काही जर खराबी झाली असेल तर ती त्या ठिकाणी या फिल्टरपर्यंत जाते आणि ती ॲक्च्युली काय केली जाते, फिल्टर मार्फत ती घाण जी असते ती साफ केली जाते. परंतु बराच काळ जर तो फिल्टर साफ केलेला नसेल तर फिल्टर हा चोकअप होतो आणि तो इंधन पुढे पाठवू शकत नाही. तर फिल्टर काढा, फिल्टर काढा आणि साफ करा. त्यानंतर पुढचा जो त्यामध्ये दोष आहे, फ्युएल पंपाचा दोष. आता फ्युएल पंपाचं काय काम आहे, तर इंधन टाकीमधून इंधन खेचायचं आणि इंजिनला पुरवायचं हे पंपाचं काम आहे. परंतु काही कारणानं समजा पंप जर खराब झाला असेल, पंप सर्व्हिसिंग केलं नसेल तर तो इंधन टाकीकडनं इंधन खेचून ते इंजिनला पुरवू शकणार नाही. अशा वेळेला फ्युएल पंप काढा आणि तो सर्व्हिसिंग करा. याच्यानंतरचा जो दोष आहे तो इंजेक्शन प्रेशर कमी असणे. मित्रांनो, आजकाल आपण पेट्रोल इंजिनवर त्या ठिकाणी MPFI सिस्टीम मल्टीपॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीमचा वापर करतो किंवा डिझेल इंजिनमध्ये त्या ठिकाणी डिझेल इंजेक्शनचा FI पंपचा त्या ठिकाणी वापर करतो.
आणि इंजेक्टरद्वारे आपण सिलेंडरमध्ये इंधन फवारत असतो आणि इंधन फवारून आपण इंधनाचं ज्वलन करत असतो. पण काही कारण तर इंजेक्शन प्रेशर जर कमी असेल तर इंधनाचं ऑटोमायझेशन आणि वेपोरायझेशन गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे. कार्बोरेटर ज्या गाड्यांमध्ये कार्बोरेटर वापरतो त्या कार्बोरेटर ठिकाणी इंधनाचं ऑटोमायझेशन आणि वेपोरायझेशन करायचं. आता याच्यामुळे काय व्हायचं की इंधन इंधनाच इंधन हे लवकर जळाऊ मिश्रण त्या ठिकाणी तयार करायचं. पण इथं इंजेक्शन प्रेशर जर कमी असेल तर त्या ठिकाणी तसे होणार नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो इंजेक्टर जो असेल तो चेक करा आणि त्याचं इंजेक्शन प्रेशर हे तपासा. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी डिझेल इंजिन फ्युएल फिल पंप मध्ये दोष असेल तर तो काढा, सर्व्हिसिंग करा. इंधन पद्धतीमध्ये वेपर लॉक असेल तर बऱ्याचशाला काय होतं की इंधन टाकीकडे इंधन हे इंजिनला देत असतं, परंतु उष्णतेमुळे बऱ्याच वेळेला पेट्रोल हे बहुतांशी पेट्रोल वाहनामध्ये पेट्रोल अत्यंत ज्वालागिरी असल्या कारणामुळे काय होतं की उष्णतेमुळे तर पेट्रोलचं त्या पाईपलाईनमध्येच त्या ठिकाणी वाफेमध्ये रूपांतर होत असतं. आणि अशा वेळेला काय होतं की ते पेट्रोल जे आहे ते पेट्रोल हे इंजिनपर्यंत पोहोचत नाही, ज्याला आपण म्हणतो व्हेपर लॉक असं म्हणतो. आणि या व्हेपर लॉकमुळं त्या ठिकाणी इंजिन चालू होत नाही. तर हे व्हेपर लॉक काढणं हे गरजेचं असतं. याच्यानंतर अजून एक दोष असा आहे की व्हॉल्व मेकॅनिझममध्ये दोष असेल. आपल्याला माहिती आहे की इनलेट व्हॉल्व जो असतो हा इनलेट व्हॉल्व काय करतो, हवा आणि इंधन यांचं मिश्रण सिलेंडरमध्ये घ्यायचं काम करतो. या व्हॉल्व मेकॅनिझम जर त्याचं कार्य जर व्यवस्थित होत नसेल तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळेला हवा आणि इंधनाचं मिश्रण सिलेंडर मिळत नाही आणि या दोषामुळं आपल्या गाडी लवकर चालू होत नाही. मित्रांनो, याच्यानंतर तिसरा जो दोष आहे तो म्हणजे इंजिन फिरते परंतु मिसफायर होते. आता आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पुढे पुढे चाललोय. पहिल्यामध्ये आपण बघितलं की इंजिन चालू होत नाही, फक्त इंजिन फिरते परंतु चालू होत नाही. आता तिसरा जो आपण बघतोय हा म्हणजे इंजिन फिरते परंतु मिसफायर करते. आता मिसफायर करते म्हणजे काय, तर इंजिन फिरतं, सिलेंडरमध्ये हवा आणि इंधन यांचं मिश्रण येतं, परंतु ते मिश्रण न जळताच हे बाहेर फेकलं जातं, याला आपण मिसफायर असं म्हणतो. आता हे मिसफायर होण्याची कारणं काय काय आहेत, तर पहिलं कारण आहे इग्निशन टायमिंग चुकीचे असेल तर. आता इग्निशन टायमिंग म्हणजे काय, तर ज्या वेळेला कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी आपण डिझेल इंजिनमध्ये बघतो की त्या ठिकाणी पिस्टन ज्या वेळेस टॉप डेड सेंटरला येईल त्यावेळेला फेल त्या इंजेक्ट केलं जातं, किंवा पेट्रोल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी पिस्टन ज्या वेळेस टॉप डेड सेंटरला येतो त्यावेळेला स्पार्कमधून ठिडकी पडून ते इंधन पेटवलं जातं. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की हे इग्निशन टायमिंग जर चुकलं असेल तर पिस्टन हा टी डी सीला यायच्या आधीच किंवा टी डी सीला येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी स्पार्कमधून ठिणकी पडते. पण ती ठिणकी पडल्यानंतर त्या इंधन हे संपूर्णपणे जळत नाही. त्याला पहिल्यांदा काय करा, तर इग्निशन टायमिंग हे सेट करा. दुसरा जो दोष आहे तो स्पार्कप्लगचा दोष. तर स्पार्कप्लग शॉर्ट झाला असेल किंवा स्पार्कप्लगवर काजळी चढली असेल तर त्या ठिकाणी स्पार्कप्लगमधून ठिणकी पडणार नाही आणि अर्धवट झालेलं इंधन आहे ते तसंच बाहेर पडेल. त्यानंतर पुढचा जो दोष आहे, आता याच्यामध्ये मगाशी आपण म्हटलं स्पार्कप्लगच्या दोषमध्ये स्पार्कप्लग जर त्या ठिकाणी खराब असेल किंवा स्पार्कप्लग ज्याला आपण शॉर्ट असेल असं म्हणतो, स्पार्कप्लग बदलल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नसतो. आणि समजा जर त्याच्यामध्ये काजळी वगैरे साठली असेल तर आपण स्पार्कप्लग क्लिनिंग करून तो परत वापरू शकतो. पुढचा जो दोष आहे म्हणजे इग्निशन कॉईलचा दोष. इग्निशन सिस्टीममध्ये त्याकडे बॅटरी, इग्निशन कॉईल, डिस्ट्रीब्युटर, स्पार्कप्लग असे वेगवेगळे घटक येतात. इग्निशन कॉईलचं काम काय आहे, तर त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवणं. बॅटरीकडे येणार 12 व्होल्टचा जो सप्लाय आहे तो 12 व्होल्टचा सप्लाय 22,000 व्होल्टपर्यंत वाढवायचा आणि एक चांगल्या प्रकारचा स्पार्क त्या ठिकाणी निर्माण करायचं, व्होल्टेज वाढवून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा स्पार्क तयार करायचं, हे काम इग्निशन कॉईलचं आहे.
मग तो इग्निशन कॉइलमध्ये जर काही दोष निर्माण झाला असेल, प्रायमरी किंवा सेकंडरी वायरिंग जर शॉर्ट झाला असेल, तर त्या ठिकाणी हा स्पार्क पडणार नाही. तर अशा वेळेला इग्निशन कॉइलमध्ये आपण ती बदलणं हा एकमेव पर्याय असतो. तर वरच्यावर त्या ठिकाणी जर किरकोळ काही दोष असेल, समजा कनेक्शन लूज असेल किंवा एखादं इग्निशन कॉइल गरम झाले असेल, तरीसुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इग्निशन कॉइल थंड करा, अन्यथा त्या ठिकाणी इग्निशन कॉइल ही बदलावी लागते. त्यानंतर पुढचा जो दोष आहे, इंधनाच्या पुरवठ्यामधील दोष. तर मागाशीच आपण बघितलं की टाकीकडनं इंधन हे इंजिनला पुरवलं जात असतं, तर काही कारणात मागाशी आपण बघितलं व्हेपर लॉक असेल किंवा त्या ठिकाणी कार्बोरेटर म्हणजे फिल्टरचा काही प्रॉब्लेम झाला असेल, तर आपण इंजिनला इंधनाचा योग्य आणि सततचा पुरवठा देखील करू शकणार नाही. त्यामध्ये या सिस्टीममध्ये म्हणजेच टाकी जे इंधनाचा पुरवठा जो केला जातो त्याच्यामध्ये काय दोष निर्माण झाला आहे हा शोधा आणि तो दुरुस्त करा. पुढचा दोष आहे तो म्हणजे बॉल टायमिंग चुकीचे असणे. मग सांगितले त्याप्रमाणे की सक्शन स्ट्रोकला पिस्टन ज्या वेळेला टॉप डेड सेंटरकडून बॉटम डेड सेंटरला जात असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी इनलेट हॉल उघडून हवा आणि इंधन यांचं मिश्रण हे सिलेंडरला आत येणं गरजेचं असतं. तर हे जर व्हॉल्व टायमिंग जर चुकलं, म्हणजेच त्या ठिकाणी व्हॉल्व वेळेला उघडणं आणि वेळेला बंद होणे जर झालं नाही, तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये वेळेला हवा आणि इंधन यांचं मिश्रण आत येणार नाही. तर त्या ठिकाणी व्हॉल्व टायमिंग हे सेट करणं गरजेचं असतं. पुढचा जो दोष आहे त्यामध्ये इंजिनमध्ये कार्बनचं प्रमाण वाढणं. तर बऱ्याच वेळेला आपण इंजिन हे डिकार्ब करणं गरजेचं असतं. इंजिनमध्ये काय होतं की इंधन जळल्यानंतर त्याचं कार्बन आणि हायड्रोजन हे दोन घटक बाहेर पडतात आणि हायड्रोजन हा स्वतः जळतो परंतु कार्बन हा तसाच जळतो. तर काही ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर इंजिन हे डिकार्ब करणं गरजेचं असतं. इंजिनमधलं सगळं कार्बन काढून टाकणं गरजेचं असतं. ते जर झालं नाही तर बऱ्याच वेळेला इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो हा कमी होतो आणि त्याचा परिणाम हा इंजिन मिसफायर होण्यावर असतो. बऱ्याच वेळेला इंधनामध्ये पाण्याचा अंश सुद्धा असतो. पावसाळ्यामध्ये ते बऱ्याच वेळेला असं घडतं की जिथं आपण पेट्रोल भरतो तर त्या ठिकाणी पेट्रोलच्या टाक्या वगैरे या जर सेफ नसतील तर काही वेळेला आपल्याला त्या पेट्रोलमध्ये पाण्याचा अंश येतात. आणि पाण्याचा अंश जर आले तर आपल्या बऱ्याचशा आपला अनुभव आहे की त्या पाण्याचा अंश जर त्या कार्बनच्या जेच्या खाली जर आला तर तुमची गाडी आकसल्यासारखी करते, बंद पडते किंवा त्या ठिकाणी लो स्पीडला गाडी चालतच नाही. अशा प्रकारचे दोष हे निर्माण होतात आणि इंधनाच्या पुरवठ्यावर त्याचा निश्चित परिणाम होतो आणि अशा वेळेला इंजिन मिसफायर करतं. तर अशा वेळेला ते इंधन हे बदलून टाकणं हे गरजेचं असतं. त्यानंतर इंजिन ओव्हरहीट होणं हा सुद्धा त्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो. तर इंजिन जर जास्त गरम जर झालं असेल तरीसुद्धा ते मिसफायर होण्याची शक्यता असते. कारण काय होतं, इंजिन जर गरम झालं तर त्या ठिकाणी हवा ही खूप गरम होते आणि हवा गरम झाल्यानंतर हवा हलकी दाखवते, त्यामुळं हवा आणि इंधन यांचं योग्य मिश्रण त्या ठिकाणी होत नाही. तर अशा वेळेला इंजिन ओव्हरहीट का होतं ते शोधून काढा आणि तो दोष दूर करा. यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे इंजिनची शक्ती कमी होते. आता इंजिनची शक्ती कमी होते याचा अर्थ काय, तर इंजिन चालतं परंतु इंजिन चालल्यानंतर सुद्धा आपल्याला आवश्यक तेवढी शक्ती त्याने इंजिनमध्ये तयार होत नाही. जी पॉवर आपल्याला आवश्यक असते तेवढी पॉवर इंजिनमध्ये तयार होत नाही, याला आपण लॅक ऑफ पॉवर असेही म्हणतो. आता याचं मुख्यत्वाची कारणं काय काय आहेत, तर मागाशी सांगितल्याप्रमाणे इग्निशन सिस्टीममधील दोष. तर इग्निशन सिस्टीमचं व्यवस्थित काम करत नसेल, म्हणजे बॅटरी असेल, त्यानंतर इग्निशन कॉईल असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, स्पार्क प्लग असेल किंवा हाय टेन्शन केबल असेल, यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये जर काही दोष निर्माण जर झाला तर वेळेवर त्या ठिकाणी इंजिनमध्ये स्पार्क पडत नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी इंजिनमध्ये दोष म्हणजे इंजिनमध्ये काय होतं की सिलेंडरमध्ये असणारं हवा आणि इंधनाचं जे मिश्रण जे आहे मिश्रण हे
पूर्णपणे ज्वलन, त्याला आपण टोटल कंबशन असं म्हणतो, ते होत नाही आणि अशामुळे इंजिनची शक्ती ही कमी होण्याची शक्यता असते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे इंधन पुरवठ्यामधील दोष. आता ही कारणं जी आहेत बऱ्याच सारी रिपीट होत आहेत बघा. ह्याच्यामध्ये इंधन पुरवठ्यातील दोष म्हणजे काय, तर इंधन टाकीकडून जे इंधन इंजिनला पुरवलं जातं ते योग्य थोड्या प्रमाणात आणि सतत हे मिळत नाही, तर त्याची जी काही कारणं आहेत ती मागाशी तुम्हाला सांगितलं तीच कारणं इथं आहेत. त्याच्या त्या कारणांवरून दोष शोधा आणि जो काय दोष निर्माण झाला असेल तो दुरुस्त करण्याचं काम करा. त्यानंतर कॉम्प्रेशन वीक होणे. कॉम्प्रेशन वीक म्हणजे काय, तर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेला पिस्टन ज्या वेळेस टॉप डेड सेंटर बॉटम डेड सेंटरकडून टॉप डेड सेंटरला येत असतो त्यावेळेला सिलेंडर हेड आणि पिस्टन हेड यांच्या दरम्यान हवा आणि इंधन यांचं मिश्रण दाबून ते एकजीव होत असतं. तर बऱ्याच वेळेला पिस्टन हा TDC कडून BDC कडे वर येत असतो त्यावेळेला सिलेंडरमध्ये आत आलेलं हवा आणि इंधन यांचं मिश्रण जे आहे हे काही कारणानं हे त्या ठिकाणी लीक होत असतो. बऱ्याच वेळेला पिस्टन रिंग खराब झालेला असतो, बऱ्याच वेळेला सिलेंडर वॉल खराब झालेला असतो, बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी वॉल त्या सीटवर व्यवस्थित बसला असतो, थोडासा उघडा राहतो, तिथून त्या ठिकाणी मिश्रण लीक होण्याची शक्यता असते. काही वेळेला सिलेंडर हेड आणि सिलेंडर प्लॉक याच्यामध्ये असणारं जे पॅकिंग आहे ते खराब झालेलं असतं, तर त्या कारणासुद्धा त्या सिलेंडरमध्ये हे मिश्रण हे लीक होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला हे कॉम्प्रेशन जर वीक झालं तर सिलेंडरमधलं हवा आणि इंधनाचं सगळं मिश्रण हे जळत नाही आणि पर्यायानं त्या ठिकाणी इंजिनची ताकद ही कमी होत जाते. तर या ठिकाणी निश्चित दोष काय आहे, पिस्टन खराब आहे का, सिलेंडर खराब आहे का, ठिकाणी वॉल त्या सीटवर बसत नाही आहे का, त्या ठिकाणी गास्केट खराब झालं आहे, हे सगळं त्या ठिकाणी पहिल्यांदा चेक करा आणि जो काय दोष असेल तो त्या ठिकाणी दुरुस्त करा. चौथं कारण आहे इंजिनमध्ये कार्बन वाढणं. मागे सांगितलं की तुम्ही जर गाडीचं वारंवार किंवा त्या पिरियॉडिकल तुम्ही सर्व्हिसिंग जर करत नसाल तर सिलेंडरमध्ये जे जळलेलं इंधन असतं त्या इंधनामुळे कार्बन तयार होतो आणि हा कार्बन तयार जर झाला तर सिलेंडरमध्ये सिलेंडर ब्लॉक पिस्टन त्यानंतर ते एक्झॉस्ट सिस्टीम याच्यामध्ये पार आधी सायलेन्सरपर्यंत त्या ठिकाणी हा कार्बन वाढत जातो आणि हा कार्बन जर वाढला तर त्या ठिकाणी इंजिनचा आतलं आकारमान बऱ्याच वेळेला कमी होतं, त्याला आपण कॉम्प्रेशन रेशो कमी होणं असं म्हणतो. आणि आकारमान जर कमी झालं तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये हवा आणि इंधनाचं मिश्रण सिलेंडरमध्ये येत नाही आणि जेवढा आवश्यक तेवढं जर मिश्रण जर सिलेंडरमध्ये आलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला इंजिनकडनं जी शक्ती निर्माण होणं आवश्यक आहे तेवढी शक्ती त्या ठिकाणी निर्माण होत नाही. तर याला उपाय असा आहे की इंजिन डिकार्ब करा. पूर्वीच्या काळी इंजिन डिकार्ब करणं म्हणजे इंजिन सगळं डिसमेंटल करून त्या ठिकाणी तो कार्बन जसं तो सगळा ठोकून काढावा लागतो, परंतु आजकाल नवीन ज्या सिस्टीम आलेल्या आहेत त्या आपण पेपर सेकंडमध्ये सुद्धा आपण बघितलं की पेट्रोल इंजिन किंवा डिझेल इंजिनमध्ये आजकाल त्या ठिकाणी केमिकल पद्धतीनं त्या ठिकाणी फोर्सनं केमिकल हे सिलेंडरमध्ये पाठवून हा कार्बन त्या सोल्युशनमध्ये विरघळून यामध्ये सगळ्यात फायदा असतो की यामध्ये इंजिनचं कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाही. हा सगळं जो साठलेला कार्बन जो आहे हा विरघळून हा बाहेर पडतो आणि इंजिन हे परत पाहिल्यासारखं त्या ठिकाणी काम करतो, म्हणजे नव्या ताकदीनं त्या ठिकाणी इंजिन काम करतं. तर साधारणतः 20,000-30,000 किलोमीटर झाल्यानंतर हा इंजिन डिकार्ब करून घेणं हे गरजेचं असतं. आता याच्यामध्ये आणखीन काही दोष आहे की म्हणजे थ्रोटल वॉल पूर्णपणे उघडत नसेल तर आपण कार्बोरेटरची रचना जर बघितली तर कार्बोरेटरच्या रचनेमध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं की त्या ठिकाणी एक थ्रोटल वॉल या ठिकाणी दिलं, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली पेडल दाबता त्यावेळेला थ्रोटल वॉल हा ओपन होतो आणि कार्बोरेटरमधील हवा आणि इंधन यांचं जे मिश्रण जे आहे हे मिश्रण हे इंजिनला दिलं जात असतं. तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी हा थ्रोटल वॉल जो हा त्या ठिकाणी लिंकेजच्या साह्याने ॲक्सिलेटर पेडल जो बऱ्याच वेळेला सर्व्हिसिंग केल्यामुळं जर सर्व्हिसिंग न केल्यामुळे म्हणा तो थ्रोटल वॉल जो असतो ते लिंकेज ज्या जोडलेल्या आहेत थ्रोटल वॉलला या लिंकेजेस त्या ठिकाणी तांबवल्यामुळे म्हणा त्याला ऑइलिंग व्यवस्थित न झाल्यामुळे म्हणा तर थ्रोटल वॉल हा पूर्णपणे उघडत नाही आणि तो जर उघडला नाही पूर्णपणे तर इंजिनला आवश्यक तेवढं हवा आणि इंधन यांचं मिश्रण हे सिलेंडरला दिलं जात नाही.
आणि याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी इंजिनला मिळणारं जे हवा आणि इंधनाचं मिश्रण कमी जर मिळालं तर इंजिनमध्ये इंजिनची ताकद हे कमी निर्माण होते. ह्याच्याशिवाय त्याचे आणखीन जे काही दोष आहेत त्यामध्ये वॉल टायमिंग बरोबर नसेल. मगाशी आपण बघितलं वॉल टायमिंग बरोबर नसेल, वॉल टायमिंग सेट करा. इंधन पुरवठा पद्धतीमध्ये वाफेचे म्हणजे व्हेपर लॉक होणे, जे आपण मगाशी बघितलं की इंजिनमध्ये या इंधन पुरवठामध्ये व्हेपर लॉक जर झाला तर इंजिनला आवश्यक तेवढं हवा आणि इंधनाचं मिश्रण मिळणार नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी व्हेपर लॉक काढणं हे गरजेचं ठरतं. इंजिन ओव्हरहीट होणे, आता इंजिन जर ओव्हरहीट जर होत असेल तर त्याची काय वेळेला कारणं शोधा. काय वेळेला काय होतं की कूलिंग सिस्टीम जर व्यवस्थित काम करत नसेल, लुब्रिकेशन सिस्टीम जर त्या ठिकाणी काम करत नसेल, तर अशा सगळ्या कारणामुळं त्या ठिकाणी इंजिन ओव्हरहीट होत असतं. बऱ्याच वेळेला उष्ण हवामान जर असेल, उष्ण हवामानामुळं सुद्धा कारण की इंजिन हे लवकर गरम होतं, अशा वेळेला गाडी स्लो चालवणं किंवा थोड्याशा वेळानं गाडी बंद करणं हे सुद्धा गरजेचं असतं. ह्याच्याशिवाय खराब इंधन असेल, तर जे तुम्ही इंधन गाडीमध्ये वापरत आहे ते जर योग्य क्वालिटी नसेल, आता पेट्रोल इंजिनमध्ये त्या ठिकाणी इंधनाची क्वालिटी ही ऑक्टेन नंबरवर फिट ठरवली जाते. जेवढा चांगला ऑक्टेन नंबर असेल म्हणजे 99 असेल, 101, 103 अशा या ऑक्टेन नंबरचं पेट्रोल हे खूप शुद्ध मानलं जातं. तर आजकाल हे आपण पॉवर किंवा स्पीड पेट्रोलचे आपण बोर्ड बघतो ते पेट्रोल हे आपण नॉर्मल पेट्रोलपेक्षा जास्त शुद्ध आहे. किंमत जरी थोडी जास्त असली तरी सुद्धा इंजिनचं कार्यक्षमता वाढवण्यासाठी, तुमचं माइलेज वाढवण्यासाठी, इंजिनचे शक्ती वाढवण्यासाठी हे इंधन हे अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. तर हे इंधन जर तुम्ही वापरलं तर तुमच्या इंजिनमध्ये लवकर त्या ठिकाणी दोष निर्माण होणार नाहीत. काही वेळेला टायर प्रेशर जर कमी असेल, आता टायर प्रेशर कमी असेल तर काय होतं की घर्षण वाढतं आणि घर्षण वाढलं तर इंजिनवर ताण वाढतं. तर अशा वेळेला टायर प्रेशर जर कमी असेल आणि घर्षण जर वाढलं असेल तर त्या ठिकाणी इंजिनला निर्माण केलेली शक्ती कितीतरी जरी जास्त झाली तर गाडी तुमची वेगाने पळणार नाही. त्यामुळं त्या टायर प्रेशर जे असतं ते योग्य ठेवावं. बऱ्याच वेळेला गाडीमध्ये ब्रेक लागून राहतो. ब्रेक तुमचं त्या ठिकाणी जर सेटिंग जर व्यवस्थित नसेल तर ब्रेक शू हे ब्रेक ड्रम लाटल्यामधून सतत घासत राहतात, किंवा काही वेळेला ड्रायव्हरचा पाय चुकून जर ब्रेकवर राहत असेल, काही वेळेला हँडब्रेक तुमचा गाडीचा का असतो, हँडब्रेक तुमचा काढलेला नसेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी घर्षण वाढतं आणि इंजिननं किती जरी चांगली पॉवर निर्माण केली तरी गाडीही चांगली बनू शकत नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी ब्रेक ट्रॅगिंगची जी काही कारणं आहेत, ब्रेक लागून राहण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं तपासा. हँडब्रेक जर लागून राहत असेल तर हँडब्रेक सोडवा. ड्रायव्हिंगची काही वेळेला हॅबिट चुकीचे असतात, त्या ठिकाणी ब्रेकवर पाय ठेवून तो गाडी चालवत असतो, ती स्वतः सवय चुकीची. आणि समजा जर काही आणखीन जर काही दोष असतील तर दोष हे काढून टाका. याच्यानंतरचा जो दोष आहे, इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे. तर मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही गाडी जास्त चालू करता त्यावेळेला ड्रायव्हरच्या समोरच्या बाजूला जो डॅशबोर्ड जो दिलेला असतो त्या वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ दिलेली असतात. तर त्या घड्याळामध्ये एक घड्याळ जे असतं ते त्या ठिकाणी रेडिएटरमध्ये असणाऱ्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर प्रेशर होणारं त्या ठिकाणी घड्याळ आहे, त्याला आपण टेम्परेचर गेज असं म्हणतो. या टेम्परेचर गेजमध्ये आजकाल अगदी साध्या प्रमाणात दिला असतो. एक त्या गेजमध्ये एक काटा दिलेला आहे आणि वरच्या बाजूला एच म्हणजे हॉट आणि खालच्या बाजूला कोल्ड, सी म्हणजे कोल्ड असं त्या ठिकाणी नाव लिहिलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही गाडी पाहिजे चालू करता त्यावेळेस तो ह्याचा काटा जो आहे तुमचा तो कोल्डच्या बाजूला असतो. टेम्परेचर गेजचा काटा जो असतो कोल्डच्या बाजूला असतो आणि गाडी चालू केल्यानंतर काही मिनिटात तो काटा हा हॉट आणि कोल्डच्या बरोबर सेंटरला येऊन थांबतो. तर जनरली काय असतं की इंजिन हे वॉर्मअप राहण्यासाठी इंजिनचं तापमान हे साधारणतः 70 ते 80 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान हे ठेवलं जातं, राखलं जात असतं, म्हणून तो काटा त्या ठिकाणी सरळ राहतो. परंतु काही वेळेला ड्रायव्हरच्या लक्षात येतं की तो काटा जो असतो हळूहळू त्या ठिकाणी हॉटच्या दिशेने जायला लागतो आणि हे वेळेत जर लक्षात जर आलं नाही
तर त्या ठिकाणी इंजिन हे सीज होण्याची शक्यता असते की इंजिन हे प्रमाणापेक्षा गरम होतं आणि काही वेळा त्याकडे दुर्लक्ष केलं तर पिस्टन हे सिलेंडरमध्ये प्रसरण पावतात आणखीन इंजिन हे पूर्णपणे लॉक होऊन जातं. आता याची कारणं काय काय आहेत? तर इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होत असेल तर तो सगळ्यात पहिलं त्याचं जे कारण असतं ते म्हणजे कूलिंग सिस्टीमचा दोष. आता कूलिंग सिस्टीममध्ये काय काय दोष असतात? तर त्या ठिकाणी रेडिएटरमध्ये पाण्याची पातळी कमी असेल, काही वेळेला फॅन बेल्ट हा लूज असतो, काही वेळेला तो लव तुटतो, चालू गाडीमध्ये फॅन बेल्ट तुटतो. फॅन बेल्ट तुटला तर त्या ठिकाणी पंखाच बंद पडतो, पंखा बंद पडतो, तसंच त्या ठिकाणी वॉटर पंपही बंद पडतो. त्यामुळं रेडिएटरमधलं पाणी इंजिनला जाणं, इंजिनमधलं गरम पाणी पुन्हा रेडिएटरला जाणं, ही जी सायकल जी आहे त्या ठिकाणी बंद पडण्याची शक्यता असते. वॉटर पंप त्या ठिकाणी काही वेळेला खराब झालेला असेल, रेडिएटरमध्ये लिकेज असेल, होस पाईप समजा खराब झाले असतील, असे अनेक कारण आहेत कूलिंग सिस्टीममधील दोषे असतात. त्याचे दोष शोधा आणि त्या ठिकाणी ते दोष दुरुस्त करा. दुसरा जो दोष आहे तो इग्निशन टायमिंग चुकीचं असेल. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं इग्निशन टायमिंग हे बरोबर असणं गरजेचं, बरोबर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी पिस्टन ज्यावेळेस टॉपलेस सेंटरला येईल त्यावेळेला त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये स्पार्कलरमधून ठिणगी पडली पाहिजे आणि ठिणगी पडून इंधन हे पेट घेतलं पाहिजे. तर काही वेळेला हे टायमिंग हे चुकतं आणि हे टायमिंग जर चुकलं तर त्याचा परिणाम इंजिनवर होतो, इंजिनवर ताण निर्माण होतो आणि त्या पर्यायानं इंजिन हे प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं. तर इग्निशन टायमिंग चुकीचे जे काही कारण असेल ती कारणं चेक करा. ते वॉल टायमिंग चुकलं आहे का बघा, किंवा त्या ठिकाणी स्पार्कलचा काही दोष आहे का बघा, आणि जो काही दोष असेल तो त्या ठिकाणी दुरुस्त करा. इंजिन ऑइल कमी असणे, इंजिनमध्ये ऑइलची लेवल जर कमी असेल तर तरीसुद्धा अशा वेळेला लुब्रिकेशन सिस्टीमवर ताण निर्माण होऊ शकतो, घर्षण वाढतं आणि या घर्षण जर वाढलं तर इंजिन हे प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं. तर याच्यामध्ये ऑइल एक तर योग्य लेवलपर्यंत ऑइल भरा, दुसरी गोष्ट जी तुम्ही ऑइल वापरता ते योग्य ग्रेडचं आहे का ते पहिल्यांदा चेक करा. या दोन्ही गोष्टी त्यामध्ये महत्त्वाचं आहे. नंतरचं जो कारण आहे ते म्हणजे वातावरण गरम असेल, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो बाहेरचं वातावरण जर गरम असेल तर इंजिन हे तुमचं लवकर गरम असेल. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्ही लांब पल्ल्याचा जर वाहनामधून प्रवास करत असाल तर थोड्या थोड्या वेळ त्या ठिकाणी गाडी बंद करून सावलीच ठिकाणी उभी करून इंजिन हे गार करून पुन्हा पुढे जाणं हाच एक पर्याय आहे. किंवा दुसरा पर्याय गाडी थोडीशी हळू चालवा. नंतरचा जो दोष आहे तो म्हणजे इंजिनमध्ये कार्बनचं प्रमाण वाढणे. आता कार्बनचं प्रमाण वाढण्यास मागाशी आपण कारणं बघितली आहेत, ते कार्बन हा डिकार्ब इंजिन जर केलं तर त्या ठिकाणी इंजिन हे प्रमाण जास्त गरम होत नाही. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी पेपर थर्ड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल या विषयाचा पहिल्या प्रकरणाला आज सुरुवात केलेली आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक 5 दोष या ठिकाणी बघितले, ते दोष त्यांची संभाव्य कारणे आणि त्यांचे संभाव्य उपाय हे आता आपण या ठिकाणी बघितले. हे तुम्हाला समजले असेल, जर यामध्ये काही शंका असेल तर विचारा आणि तुमचं निरसन करून घ्या. आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.